इकडे हस्तिनापुरामध्ये उत्तरा प्रसूत झालेली होती आणि तिला पुत्र झाला होता, त्याचं नाव परीक्षित असं ठेवलेलं होतं. आणि दुसऱ्या बाजूनी धन आणण्यासाठी जे पांडव निघालेले होते ते अगणित सुवर्णाच्या राशी घेऊन आनंदाने परत आले होते, असा सर्वत्र आनंदी आनंद झालेला होता. अशा वेळेला व्यास म्हणाले, धर्मराजा, आता तुझा सगळ्या तुझ्या अडचणी नष्ट झाल्या आहेत, तुझं मन आता प्रसन्न आहे आणि आता निष्काम बुद्धीने तू आता सत्कार्याला प्रवृत्त हो. कसलीही काळजी करू नकोस, चैत्री पौर्णिमेला तुला यज्ञाची दीक्षा देण्यात येईल. मग पवित्र अश्वाची निवड करून त्याला त्या अश्वाला सोडण्यात येईल. मग धनंजय सैन्यासह अश्वाच्या संरक्षणार्थ जाईल. मग पार्थ दिग्विजय करून आला म्हणजे मग अश्वमेध यज्ञाच्या धार्मिक कार्याचा प्रारंभ करायला येईल. तर मग आता सगळी जण झडझडून कामाला लागा बघू, असं व्यास म्हणाले. बस.